अगेन्स्ट आपण पाहतोय आई एकवीरा नडगाव संघ तुम्हाला मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल। जास्त विलंब लावू नका, बॅटरला विनंती आहे थोडंसं घाईने मैदानावरती या। टाइमर सुरू होते, तीन षटक 15 मिनिटांमध्ये पूर्ण होणं अनिवार्य असेल आणि तीन षटक जर 15 मिनिटांमध्ये पूर्ण झाली नाहीत तर आउटफील्ड मधून अंतिम षटकामध्ये एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये अतिरिक्त घ्यावा लागेल याची देखील नोंद घ्यायची। अंतिम षटकासाठी त्या गोष्टीची मात्र नोंद आपण घ्यायची, त्यासाठी तीन षटक 15 मिनिटांमध्ये पूर्ण होणं अनिवार्य असेल। टाइमर आमच्याकडे सेट आहे, पंच देखील तुम्हाला वारंवार सूचना देतील आणि आम्ही देखील तुम्हाला सूचना देऊयात किती मिनिटांमध्ये किती षटक पूर्ण होत आहेत याच्यावरती मात्र बारीक नजर आमची देखील असणार आहे। तर आपण सामन्याला सुरुवात या ठिकाणी करतोय। बॉलिंग ट्रैक वरती आपण पाहतोय गोलंदाज नरेश वैभव आणि परेश ही जोडी मैदानावरती खरतर दाखल झाली। आपण टाइमरला देखील सुरुवात करतोय, या सोबत गोलंदाज मार्क वरती गोलंदाज सज्ज होतील आणि जसे मात्र बॉलिंग ट्रैक वरती गोलंदाज सुरुवात करतील आपण टाइमर देखील सेट करतोय 15 मिनिटांसाठी। आपण टाइमर खरतर सेट केले, पहिलाच बॉल अडेबा बॅटने हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, डीप मध्ये कुठलाही खेळाडू नाहीये आणि पहिल्या बॉल वरती हा मात्र जबरदस्त फटका आहे। गॅप मध्ये चेंडूला खेळत पॅड लेंथ वरती बॉल होता आणि जबरदस्त आपण पाहिला, अतिशय सुंदर आपण पाहिलं तर खरं तर कलयों का अच्छा इस्तेमाल किया असं म्हणावं लागेल। जबरदस्त हा चौकार, धावा मिळतील चार। ज्यावेळेस आपण पाहतोय विकेट किपर कडून चूक झाली आहे, धावा किती मिळतील हे चित्र पाहायचंय आणि चेंडू थांबणार नाहीये, अतिशय वेगामध्ये ट्रॅव्हल झालाय सीमारेषेच्या दिशेने, या मिळतील 22 धावा चार। विचार करत असेल यावरती माझं काय चुकलं, विकेट किपर कडून बॉल सुटला, पहिल्या बॉल वरती चांगला फटका होता बॅटरच्या माध्यमातून वैभवच्या माध्यमातून, परंतु ज्यावेळेस मात्र राऊंड द विकेट गोलंदाजी मार्क वरती आलेत आणि आपण पाहतोय एक धाव इथून देखील अर्जित होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल, धावफलकावरती धावा असतील, आपण पाहतोय 9 धावा धावफलकावरती, 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड, चांगली सुरुवात झाली आहे बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय, अर्थात आई एकवीरा नडगाव संघाने चांगली सुरुवात केली आहे आणि आपण म्हणतो ना वेल बिगन इज हाफ डन, चांगली सुरुवात ही अर्धकाम केल्यासारखी आहे। राईट आर्म राऊंड द विकेट हा बॉल आपण पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, अगदी डीप मध्ये चेंडू चाललाय आणि आणखीन एक चौकार आलाय, जबरदस्त फटकेबाजी मैदानावरती पाहायला मिळते, गॅप मध्ये अलॉंग द कार्पेट फटकेबाजी मात्र मैदानावरती सुरू आहे, आणखीन एक चौकार, धावा मिळतील चार। तेरा धावा धावपलकावरती, पुढचा बॉल एज लागलाय परंतु कॅरी होणार नाही, विकेट पर्यंत बॉल आपण पाहतोय, एज लागल्यावरती आपण पाहिलं तर खर तर कमी गतीने हा चेंडू टाकला होता आणि थोडासा अनिवन बाउन्स देखील या बॉलवरती पाहायला मिळाला आहे। एज लागल्यावरती विकेट पर्यंत विकेट किपर पर्यंत बॉल कॅरी झाला नाहीये, डॉट बॉल आपण पाहतोय, षटक क्रमांक आपण पाहतोय एक मार्गस्थ आहे। राऊंड द विकेट हा बॉल आपण पाहतोय, समोर दिशेने लॉफ्ट केलाय हवेत, बॉल खूप उंच गेलाय, दूर किती जाईल हा प्रश्न आहे, क्षेत्ररक्षक होते चेंडू पर्यंत पोहोचले देखील परंतु हार्ड हँड न गेले आणि अगदी दूर सेल पकडण्याचा प्रयत्न केला शरीरापासून, सेल इथून मात्र सुटलाय। एक धाव मिळेल अंतिम बॉल वरती, धावपलकावरती धावा असतील 14, षटक क्रमांक 1 खेळ संपलाय आपण पाहतोय, 14 धावा धावपलकावरती, 3 मिनिट आणि 13 सेकंदांमध्ये पहिली ओव्हर संपली आहे याची देखील नोंद आपण घ्यायची आहे। 15 मिनिटांमध्ये 3 षटक पूर्ण करणं अनिवार्य असणार आहे, षटक क्रमांक 2 इथून मात्र सुरू होईल, थोडीशी घाई मैदानावरती करा, टीम मीटिंग थोडीशी कमी करा याची देखील सूचना खेळाडूंना देण्यात येते।
अगदी आज या विभागामधले संघ मैदानावरती खेळतात आपण पाहतोय. अगदी खडवली विभागामधले संघ देखील आपण मैदानावरती खेळताना पाहायला मिळालेत. मासवणे आणि त्यांच्या विरोधामध्ये आई एकविरा नडगाव अशी लढत मैदानावरती सुरू आहे. लढत क्रमांक 3 आणि खेळाचं पहिलं सत्र आपण पाहतोय मैदानावरती सुरू आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज दाखल झालेत. समीर आलेत गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 2 साठी. चार षटकांची लढत आपण पाहतोय. अगदी थोडीशी उशिराने सुरुवात आज झाली. उद्घाटनाचा दिवस होता पहिला दिवस. सकाळी उद्घाटन सोहळा आपण पाहिला. अगदी हिंदुस्थानचं आराध्य दैवत आणि स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं आपण पूजन केलं. त्यानंतर खरंतर गणपती बाप्पांचं पूजन आपण केलं आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या देखील प्रतिमेचं पूजन आपण केलं. आणि त्यानंतर खरंतर विकेटचं पूजन झालं, यष्ट्यांचं पूजन झालं आणि सामन्यांना प्रत्यक्ष सुरुवात आपण केली. समीर यांनी जर या ठिकाणी विकेट हॅट्रिक मिळवली तर ऋतिक यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. पहिल्या बॉलवरती आणखीन एक चौकार आलाय. धावा मिळतील 4. आणि सुंदर उपयोग पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल. आपण पाहिलं एक धाव इथून अर्जित झाली आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असेल 19. मनगडाचा मात्र सुरेख उपयोग आतापर्यंत या जोडीने केलाय. वैभव आणि परेश ही जोडी मैदानावरती आहे आणि आतापर्यंत चांगली कामगिरी दोघांनी केली आहे. वैभव साठी हा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट. बॉल कुठे बॅट कुठे काही समजलं नाही या बॉल वरती. खूप लेट झाला होता खरं तर फलंदाज वैभव. आपण पाहिलं या बॉल वरती बॉल वेगानं गेला रिव्हर्स अटेम्प्ट आणि खरं तर खेळण्याच्या पोझिशन मध्ये देखील नव्हता. डॉट बॉल. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय समीर. पुन्हा एकदा आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतात. वारंवार आडव्या बॅटने स्ट्रोक आतापर्यंत खेळलेत. एक धाव अर्जित होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील 20 धावा 20 रन्स ऑन दि स्कोर कार्ड. सुनील गावस्कर सरांनी सांगितलं की व्हर्टिकल बॅटनं खेळणारे क्रिकेटर मात्र क्रिकेटमध्ये सक्सेस होत असतात, परंतु आतापर्यंत आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय या जोडीनं मैदानावरती. वैभव आणि परेश ही जोडी मैदानावरती आहे. धावफलकावरती धावा असतील 20-20. गोलंदाजी मार्कवरती समीर. राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने तो गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल आपण पाहतोय अगदी बॅट वरती व्यवस्थित आला नाहीये. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने तो गोलंदाजी करतोय आणि पुढच्या बॉल वरती आपण पाहतोय की एकेरी धाव अर्जित झाली. धावफलकावरती धावा असतील 21-21. फुलटॉस बॉल होता आणि पंचांनी मात्र लगेच कॉल दिलाय नो बॉल. आपण पाहतोय एक धाव तर अर्जित झाली, दुसरीचा प्रयत्न इथे होतोय, परंतु एकाच धावीवरती समाधानी राहावं लागेल. नो बॉल पंचांनी कॉल केलाय आणि पुढचा बॉल मात्र फ्री हिट असणार आहे. एक वॉर्निंग देखील गोलंदाजाला दिली जाईल कारण एक बॉल त्यानं खरं तर नो टाकलाय या षटकामध्ये बीमरचा आणि छोटीशी वॉर्निंग मात्र पंच नक्कीच देतील. यावेळेस आपण पाहतोय हवेत बॉल गेलाय, परंतु झेल जरी पकडला असता तरी इम्पॅक्ट झाला नसता. फ्रीडचा हा बॉल होता. यावरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे झालाय आणि कदाचित विकेट आली असती धावा स्वरूपामध्ये, परंतु तसं झालं नाही. या दोन धावा इथून देखील अर्जित होतील. दोन धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील 25-25 रन्स ऑन दि स्कोर कार्ड. 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 खेळ इथून संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा असतील 25. 8 मिनिटांमध्ये 2 षटकं पूर्ण झाली आहेत. गोलंदाजी करणारी टीम कौतुक तुमचं देखील केलं पाहिजे. मासवणे संघ मैदानावरती खेळतोय आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावांचा जर विचार केला तर आपण पाहतोय
दीपक ने मात्र सुरुवात अतिशय खराब केली। पहिला बॉल आपण पाहतोय बीमर आणि वॉर्निंग मात्र दिली जाईल गोलंदाजाला देखील। पहिली वॉर्निंग दिली जाईल, पहिला बॉल बीमर हाताळणार आहे, नो बॉल आणि पुढचा बॉल मात्र फ्री हिट असणार आहे। लिमिटेड ओव्हर क्रिकेट मध्ये प्रत्येक नो बॉल नंतर फ्री हिट आपण पाहतो क्रिकेटच्या खेळामध्ये। गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय दीपक सज्जेत। राइट आर्म ओवर द विकेट हा बॉल आपण पाहतोय ऑन साइडला खेळले डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, घराला बॉल लागलाय, दोन धावा 28 धावा धावपलकावरती, दोन धावा घोषांकित घोषित आणि दोन धावीने धावपलक पुढे जाईल। 28 धावा धावपलकावरती चांगली सुरुवात केली या जोडीनं वैभव आणि परेश। आतापर्यंत 28 धावांची अभेद भागीदारी या दोघांनी रचली आहे। वैभव वैयक्तिक 9 धावांवरती खेळतोय, फुल टॉस आणि आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑन साइडला बॉल खेळले क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चेंडूला उचलतील फेकी करतील तोपर्यंत आपण पाहतोय। एकेरी धाव अर्जित झाली 29। वैयक्तिक 13 धावांवरती परेश मैदानावरती खेळतोय आणि चांगली माहिती आमच्या स्कोरच्या माध्यमातून इथे कळवली जाते। गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दीपक, षटक क्रमांक आपण पाहतोय 3 मार्गस्थ आहे। फुलटॉस बॉल होता, लॉन्ग ऑन क्षेत्रामध्ये खेळले, डीप मध्ये खेळाडू आहे, दोन टप्प्यावरती चेंडूला गॅदर करतील आणि फेके देखील करतील। दोन धावेने मात्र धावफलक पुढे जाईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल। 30 धावा धावपलकावरती 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 30 धावा धावपलकावरती दोघांनी मात्र आतापर्यंत चांगली सुरुवात केली आहे। बॉलच्या मेरिट नुसार मैदानावरती फटकेबाजी दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे, अगदी बॉलची गुणवत्ता तपासून पाहिली आणि त्यानुसार मात्र मैदानावरती आपण पाहिलं अगदी फटके त्यांच्या माध्यमातून खेळले गेलेत। गोलंदाज आपण पाहतोय दीपक सज्जे आडव्या बॅटने लॉफ्ट केलाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये, इट्स मॅक्सिमम, जबरदस्त हा फटका, प्रॉपर टायमिंग तुम्हाला पाहायला मिळालं, पुल केलाय चेंडूला आणि पुल झालाय सक्सेसफुल, हा मिळेल षटकार, धावा मिळतील 6। पेक्षा वेगळं तुम्ही जर काही केलं तर ते ट्रेंडिंग व्हायला वेळ लागत नाही। सुपला शॉट, फुल टॉस बॉल होता आपण पाहतोय, कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नाही आहे, बॅट वरती बॉल स्लाइस झाला आपण पाहिलं आणि शॉट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चांगला झाला, टिपला गेलाय विकेट, खेळाडू बाद, भागीदारी मात्र तुटली आहे बऱ्याच वेळानंतर। अगदी आपण पाहिलं तर 36 धावांची भागीदारी झाली होती आणि 36 वरती पहिली विकेट आली आहे, खेळाडू बाद। देखील मंचावरती यायचे, 36 धावांवरती पहिली विकेट आली आहे। ज्यावेळेस आपण पाहतोय ऑप्शनच्या बाहेर हा बॉल होता आणि व्हाइट बॉल पंचाने घोषित केलाय, अवांतर धाव इथून मात्र अर्धित होईल। क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 पंचाने लगवला, दंडित केले गोलंदाजाला एका धावे करता आणि हा चेंडू पुन्हा एकदा हाताळायचा आहे याची दिली आहे सूचना। व्हाइट बॉलच्या माध्यमातून मात्र अवांतर धाव मिळेल, अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल। 37 धावा धावपलकावरती आहेत, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दीपक। लेट कटचा फटका तुम्हाला पाहायला मिळेल, आपण पाहतोय खूप उशिरानं मात्र चेंडूला खेळलेत अगदी आणि ही देखील गोष्ट महत्वाची असते, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळालं, खेळाडूंसाठी मात्र मोठी चेज होती। 3 धावा अर्धित झाल्या, 3 धावेंच्या सहाय्याने मात्र धावपलक पुढे जाईल, धावपलकावरती धावा असतील, 40 धावा धावपलकावरती। षटक क्रमांक आपण पाहतोय 3 मार्गस्थ आहे आणि चांगली सुरुवात, खरं तर क्रिकेट हा भागीदारीचा खेळ आहे, पुन्हा एकदा सिद्ध झालाय। 36 धावांची पहिल्या विकेटसाठी भागीदारी आपण पाहिली, 40 धावा धावपलकावरती, 3 षटकांचा खेळ संपलाय आपण पाहतोय आणि धावपलकावरती धावा असतील, 40 धावा धावपलकावरती आपण पाहतोय। षटक क्रमांक खरं तर 3 इथे पूर्ण झाले आणि
या ठिकाणी आपण विनंती करतोय जय मसोबा चिंचवली आणि वेहेळे दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचंय इनिंग ब्रेक मध्ये ही मात्र विनंती असणार आहे आयोजकांच्या वतीनं इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होईल याची मात्र सर्व कॅप्टनने नोंद घ्यायची जो कॅप्टन उपस्थित राहणार नाही त्यांच्यासाठी दोन धावांची पेनल्टी देखील असणार आहे याची देखील नोंद आपण घ्यायची आहे चौदह मिनटां मध्ये तीन ओवर संपल्यात अतिशय योग्य टाइमा मध्ये खरंतर कौतुक केलं पाहिजे मासवणे संघाचं अतिशय टाइम टू टाइम ते चाललेत आतापर्यंत आणि ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत क्रिकेट मध्ये डिसिप्लिन येणं गरजेचं आहे बारावा खेळाडू तुमचा कंपल्सरी असणं गरजेचं आहे अदरवाइज दोन धावांची पेनल्टी असणार आहे पहिला बॉल पडण्याच्या अगोदर दोन्ही संघ जे मॅच खेळतात त्यांना विनंती आहे की आपले बारावे खेळाडू कंपल्सरी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं अनिवार्य असेल याची देखील नोंद आपण घ्यायची आहे सामन्याला झाली पुन्हा एकदा सुरुवात अंतिम षटकाचा खेळ शेष आपण पाहतोय वैभव गोलंदाजी मार्क वरती अगदी अखूट टप्प्यावरती हा चेंडू होता पडल्यानंतर मात्र बॉडलेन बाउन्सर लेग बाईच्या माध्यमातून एकेरी धाव आली आहे पंचांची देखील कामगिरी महत्त्वाची आहे क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 आपण पाहतो बाईज आणि लेग बाईज साठी वापर जातो नितीनजी मोरे सर उद्योजक चिंचवली यांचं देखील आगमन झाले साहेबांना विनंती आहे आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि साहेबांना विनंती आहे की आपण देखील मंचावरती येऊन विराजमान व्हायचं इथे मात्र एज लागलंय एज अँड टेकन आणखी एका विकेटचं पतन खेळाडू बाद पुढचा बॉल आपण पाहतोय फुलर लेनचा हा बॉल होता वेगाने बीट केले बॅट खरं तर वेगा स्विंग झाली आहे परंतु बॉलच्या लेंथला आणि लाईनला पिक करू शकले नाही चेंडू डॉट असेल गोलंदाजी मार्क वरती अंतिम षटकाला सुरुवात झाली वैभव गोलंदाजी मार्क वरती धावफलक आपण पाहतोय 41 धावा धावफलकावरती पहिल्या तीन षटकांमध्ये खरं तर धावा आल्या होत्या आपण पाहतोय 40 धावा 36 धावांवरती पहिली विकेट आली त्यानंतर दुसरी विकेट आली यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि बाईच्या माध्यमातून हा येईल चौकार धावा मिळतील चार थँक्यू बाईचा या इनिंग मधला दुसरा चौकार आहे विकेट कीपर थोडीशी खराब राहील विकेट कीपिंग आडव्या बॅटने लॉप केलाय आपण पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला केलाय हवाई फायर एक टप्पा केलाय आणि चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर हा येईल चौकार आणि चौकाराच्या साह्याने धावपलक पुढे जाईल धावपलकावरती धावा असतील 49 धावा धावपलकावरती विनंती आयोजकांच्या वतीनं फुलटॉस बॉल आपण पाहतोय इन फील्डला क्लिअर केलाय चांगला फटका आहे अगदी काव कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू आला अर्धित होतील आणि
वालकस दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती आपण करतो आणि जशी मात्र सेकंड इनिंगला सुरुवात होईल मी मायक्रोफोन वरती पुन्हा एकदा आमंत्रित करतोय आमचे सहयोगी समालोचक मित्र आदरणीय प्रथमजी चव्हाण सर यांना धन्यवाद. दिवसातील तिसरा सामना जो मात्र आपण पाहू शकतो एका बाजूला पाहायला मिळेल मासवणी संघ दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो आई एकवीरा स्पोर्ट्स क्लब. चार धावांसाठी पहिल्या चेंडूवरती पहिला प्रहार खणखणीत चौकार. बाजूला यजमान अरविंद स्पोर्ट्स वालकस बी हा संघ यायचे सुदर्शन सुदर्शन यायचे आपण त्वरित विनंती असेल राजेश भिरे यांना देखील आपण यायचं व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचंय. सुदर्शन आपण टॉस साठी यायचंय. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न होता कॅचची संधी होती मिस जजमेंट पाहायला मिळालं चेंडू चाललाय सरळ लॉंग ऑफ रिजन मधून सीमा पार चार उमेदवार कदम. आपल्या संघाची किस्मत जी मात्र लिहायची असेल तर इथून चांगली कामगिरी जी मात्र करावी लागेल जो संघ जो खेळाडू इथे आपण पाहतोय डॉट चेंडूची होईल समाप्ती अशा रीतीने आपण पाहू शकतो. षट क्रमांक पहिलं समाप्तींची टोटल स्कोर कार्ड वरती 13 पाहायला मिळेल बनवायचे 52 धावा उर्वरित चेंडू 18 जिंकण्यासाठी 13.00 च सरासरीने 39 धावांची गरज असेल जितकी मागणी तितका पुरवठा असा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. म्हणतात ना की चलता रहूंगा पद पर चलने में माहिर बन जाऊंगा चलता रहूंगा पद पर चलने में माहिर बन जाऊंगा या तो मिल जाएगी मंजिल या वैसे. दोन हफ्त्यापूर्वी मी मात्र वालकस मध्ये 3 दिवस राहिलो होतो. वालकस पाहायला मिळेल 21 आकड्यावरती बनवायचे 52 चांगली अशी कामगिरी जी मात्र दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. स्लोवर वन चेंडूचा वापर गतीमध्ये परिवर्तन फिंगर रोल केले होते चेंडू फुल लेन्थचा होता पडला त्यानंतर थोड्याशा प्रमाणामध्ये आत फिरत असताना आपण पाहिला बॅटचा चेंडूचा संपर्क झाला आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो डॉट चेंडूची समाप्ती होते. प्रत्येक डॉट चेंडू पकड मजबूत करण्यामध्ये 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. वारंवार चुका आपण पाहू शकतो क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून त्यासोबतच एसटी रक्षकाच्या माध्यमातून देखील कलेक्शन मध्ये थोडीशी चुकी. म्हणतात ना की देव देता आणि कर्म नेता असं काहीसं पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये कारण आपण पाहिलं संधी होती आणि संधीचं सोनं जे मात्र झालं नाहीये हरकत नाही जे झालं त्याला महत्व न देता जे होणार आहे त्याला महत्व द्यावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे जी मात्र आपण पाहू शकतो. 23 आकड्यावरती षटक क्रमांक समाप्त झालं दुसरं 11.50 च्या सरासरीने धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. विजयासाठी अजूनही 29 धावे मात्र असेल. वैभव नॉन स्ट्राइकर एंड वरती पाहतोय समीर वैभवच्या माध्यमातून 3 चेंडू फेस झाले 3 धावा बनवले 100 स्ट्राइक रेटनी तर समीरच्या माध्यमातून देखील 2 चेंडू फेस झाले त्यामध्ये एक दुहेरी धाव आणि एक डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळालं तो देखील 100 स्ट्राइक रेटनी खेळतोय. परंतु एकच गोष्ट म्हणेन की आप नाही चलेगा एका दुक्का आप मारना पडेगा चौका और छक्का चौकार आणि षटकारांची आतिषबाजी आता करावी लागेल. 12 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज शफल होऊन खेळायचा प्रयत्न होतोय. आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम दी बॉडी पंच सांगताय इट्स अ वाइड बॉल क्लिअरली वाइडची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे जी मात्र 24 या आकड्यावरती. विनायकला देखील आपण पाहणार होती इन ऍक्शन मध्ये या मॅच मध्ये.
अजून एक चुकीचे चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय सातत्याने दोन अवांतरच्या धावा जे मात्र आपण पाहू शकतो चुकीची लाईन आणि चुकीची लेंथ पाहायला मिळते टप्पा जो मात्र शोधायचा प्रयत्न होतोय पायचा वेग घेतलेला चेंडू टाकण्याचा प्रयत्न कारण ग्राउंडचा विचार केला हवेचा विचार केला तर लेफ्ट हँडेड बॅट्समनांसाठी पोषक अशी खेळपट्टी त्यासोबतच वातावरण देखील पाहायला मिळतोय यावेळेस अजून एक वाईट चेंडू सलग तीन वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतील धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचली सव्वीस आकड्यावरती 26 रन ऑन दी स्कोरबोर्ड विजयासाठी अजूनही 26 धावेची गरज अर्धा पल्ला जो मात्र 12 चेंडूंमध्ये गाठला गेलाय आणि अजून 12 चेंडूंमध्ये अर्धा पल्ला गाठायचे काय होतोय कुठला संघ अजून एक इथे चांगला अजून एक वाईट चेंडू आपण पाहतोय सलग आपण पाहतोय पाचवा वाईट जो मात्र आपण पाहू शकतो आतापर्यंत एक चेंडू जो मात्र हाताळला आणि त्यामध्ये हाताळण्यासाठी पाच वाईट चेंडू जे मात्र टाकले गेले टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आमचं बंधुतुल्य मित्र सोपान याचं देखील आगमन चला आता स्पीडअप करायचं 13 मिनिटांचा अवधी जो मात्र कंप्लीट झाला या गोष्टीची नोंद करून घ्यायची गोलंदाज तयार आहे लाईन भरकटते 30 धावा धाव फलकावरती विजयासाठी अजूनही 22 धावांची गरज उर्वरित चेंडू 11 शिल्लक आहेत अलॉंग द वी चेंडूला स्टीअर करायचा प्रयत्न होतोय फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करण्यात आलं स्ट्रायकर एंड वरती फेकण्यात आलं तोपर्यंत प्रॉपिंग क्रीज मध्ये दोन्ही खेळाडू सुखरूपपणे पोहोचले होते आणि अशा रीतीने आपण पाहतो एक धाव झाली कंप्लीट टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 31 आकड्यावरती 31 रन ऑन द स्कोरबोर्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट दोन गड्याचा टॉस चेंडू आहे झाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा देखील कंप्लीट होतील फुल टॉस चेंडू होता ब्रेड एंड बटर ची संधी होती संधीचं सोनं जे मात्र होत नसताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 33 धावा धाव फलकावरती निल्सन आकड्यामध्ये आपण पाहतोय धावसंख्या पहिला चेंडू जो मात्र दोन धावा आपल्याला पाहायला मिळाल्या इथे नो चेंडू पंचांनी घोषित केला पिचच्या बाहेरून चेंडू जो मात्र पडला होता इथे चांगला चेंडू होता फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करायचा प्रयत्न होतोय तिसऱ्या पंचाची मागणी जी मात्र केली गेली सॉफ्ट सिग्नल पंच आउट असेल जो मात्र सॉफ्ट सिग्नल तिसऱ्या पंचाची मागणी केली गेली तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतो योगेशजी इंद्रीकर सर असतील येस फलंदाज बाद असेल या गोष्टीची नोंद जी मात्र करून घ्यायची आहे धावबाच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन झालंय धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचली आहे Hey, hey.
थोडस करायचं स्पीडअप मित्रांनो, खूप जास्त अवधी जो मात्र घेतला गेलाय तुमच्या माध्यमातून तीन षटक हाताळण्यासाठी या गोष्टीची नोंद करून घ्या. सातत्याने आम्ही तुम्हाला कॉल करतोय तरी देखील कुठेतरी आपण पाहतोय की मात्र तुमच्या माध्यमातून आम्हाला साथ मिळत नाहीये, त्यामुळे विनंती असेल थोडस करायचं स्पीडअप. तवसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 34 आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 18 धावांची गरज असेल. इथे चांगला असा चेंडू शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल करायचं होतं, बॅटचं चेंडूचं संपर्क नाही आणि अशा रीतीने आपण पाहतोय षट क्रमांक 3 समाप्त झाला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे जी मात्र 34 आकड्यावरती. आता समीकरण उरलंय उर्वरित चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. गुड्डू सर देखील खेळपट्टीचा आणि बाउंड्री लाईनचा थोडस प्रमाणामध्ये जायजत जे मात्र करत आहेत त्यांना देखील इन ऍक्शन मध्ये पुढच्या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला असेल प्रगती मित्र मंडळ स्पोर्ट्स क्लब खडवली, त्यांच्या विपक्ष स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वालकस बी असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दुपारच्या सत्रामध्ये दोन संघांची पडलेली गाठ जी मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतो. समीकरण उरलंय उर्वरित चेंडू 6 जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. चांगला चेंडू आहे, अप्रतिम अशी गोलंदाजी जी मात्र पाहायला मिळते. व्हेरी गुड पीस ऑफ बॉलिंग वी कॅन सी फ्रॉम बॉलर. पहिला चेंडू इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. डॉट चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आणि स्थगित असेल समीकरण. 5 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे जी मात्र 18 धावसंख्येची. इथे खोदून काढायचा प्रयत्न होतोय. चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक आले, उचलतील फेकतील, एकच दावेवरती समाधान मानावं लागतंय आणि अशा रीतीने एका दावेच्या मदतीने 35 धावा धावफलकावरती. आता समीकरण उरलंय उर्वरित चेंडू 4 जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. चार चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. स्पीडअप करायचे नडगाव टीम. नडगाव टीम स्पीडअप करायचे, थोडस सहकार्य करा. इथे फलंदाज होतोय बाद, झटका क्रमांक लागत असताना मैदानाच्या आतमध्ये 14 विकेटचं पतन आपण पाहू शकतो. टुवर्ड्स द पवेलियन जात असताना वैभव. नोंदी मात्र करून घ्यायची. स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग कंपल्सरी, चेसिंग कंपल्सरी. त्यासोबतच पहिला चेंडू पडण्याआधी तुमचा 12th मॅन देखील प्रॉपर ड्रेसिंग मध्ये असणं कंपल्सरी असेल. या गोष्टीची नोंद जी मात्र करून घ्यायची आहे. इथे आपण पाहू शकतो एकाच जावेवरती समाधान मानावं लागतंय. 36-36 जावा धावफलकावरती फक्त औपचारिकता शिल्लक जी मात्र मॅच मध्ये. बॅटची कट लागते, कट अँड कॉट बाय दी फिल्डर. अप्रतिम अशी झेल जी मात्र शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये टिपली जाते. झटका क्रमांक लागतोय. 5वा आधी टीम टुवर्ड्स द पवेलियन.
फक्त औपचारिक शिल्लक जी मात्र मैच मध्ये आपण पाहतोय. फॉर्मॅलिटीज टू बी कंप्लीटेड एंड प्रोसिजर टू बी फॉलोड इन दिस मैच वी कैन सी फ्रॉम बोथ एंड्स. दोन्ही बाजूंनी आपण पाहू शकतो फक्त औपचारिक शिल्लक आहे. इथे अवंतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऐड होईल. 37 धावा धावफलकावरती आणि फलंदाज होतोय बाद. विकेटचं बटन अजून एक झटका. झटका क्रमांक 6 लागत असताना मैदानाच्या आतमध्ये तू चल मैं आया अशा मनस्थितीमध्ये विकेटचं बटन आणि अशा रीतीने आपण पाहतोय मॅच जी मात्र कंप्लीट झाली आहे. अभिनंदन एकवीरा स्पोर्ट्स क्लब नडगाव अँड हार्ड लक टीम मासवळे. दोन्ही संघांच्या माध्यमातून चांगली अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल